निमगाव केतकी येथे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांना इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने सुरखुर्म्याचे वाटप करण्यात आले. गेली 10 वर्षापासून या पालखी सोहळ्यामध्ये निमगाव केतकी येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने सुरखुर्मा व अनेक खाद्यपदार्थाचे वारकऱ्यांना वाटप केले जाते. पालखी सोहळ्यात यानिमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक दिसून येते. इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव मुख्तार मुलानी यांनी या संदर्भात माहिती दिली. पहा, आम्ही साधारणतः आमच्या इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट युवक संघटना आणि इंदापूर तालुक्यातला आमचा सर्वच मुस्लिम बांधव हे सगळे मिळून हा सुरखुर्म्याचा कार्यक्रम आयोजित करतो आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीनिमित्त प्रतिवर्षी हा कार्यक्रम आमच्यामार्फत साजरा केला जातो. आज हे 10वं वर्ष आहे. आम्ही साधारणतः आळंदीपासून पंढरपूरपर्यंत असा कार्यक्रम हा सुरखुर्मा वाटपाचा फक्त मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टमार्फतच घेतला जातो आणि ह्याच्यामधून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की सर्व धर्म समभावाची भावना आमचे हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील हे सर्व एक आहेत. या दृष्टीनं आम्ही सर्वांना रमजान ईद आमची झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम हिंदू बांधवांचा येतो म्हणून आम्ही सुरखुर्म्याचा प्रोग्राम दरवर्षी ठेवतो.